हिंदू धर्मशास्त्रात तुळशीच्या रोपाला खूप महत्व आहे. तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचं स्थान असतं अशी मान्यता आहे. यासोबतच त्याची नित्य पूजा करून त्याला पाणी दिल्यानं घरात सुखसमृद्धी नांदते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात तुळशीचे नियम स्पष्ट करण्यात आले. यामुळे घरात तुळशीचं रोप लावल्यानं सकारात्मक ऊर्जा पसरते. यासोबतच घरात धनधान्यांची कमतरता सुद्धा भासत नाही. हिंदू धर्मानुसार तुळशीच्या रोपाबरोबरच काही खास झाडे लावल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि वास्तूचीही भरभराट होते असं सांगण्यात येतं. चला तर मग कोणती आहेत ती झाडे जी आपल्या तुळशीच्या बाजूला तुम्ही लावू शकता, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. वास्तुशास्त्रानुसार काही रोपं ही केवळ हौस म्हणून नाही तर वास्तूची भरभराट व्हावी म्हणून लावली तर त्याचा निश्चितच आपल्याला लाभ होत असतो. म्हणूनच तुळशीच्या बाजूला जर तुम्ही ही रोपं लावलीत तर तुमच्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. यासोबतच तुम्हाला मिळणारे लाभही दुप्पट होतील. तर त्यातलं पहिलं झाड म्हणजे शमीचं झाड. वास्तू आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये शमीची वनस्पती खूप शुभ मानली जाते. शमीची वनस्पती शनिदेवाशी संबंधित मानली जाते आणि त्याची पानेही भगवान शंकराला अर्पण केली जातात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशीच्या रोपासोबतच शमी ही वनस्पती घरात लावल्यास कुटुंबाला अनेक पटींनी लाभ होतात. त्यामुळे घरात जेथे तुळशीचं रोप लावलं जातं तेथे शमीचं रोपही नक्की लावावं. त्यानंतरची दुसरी वनस्पती म्हणजे काळा धोत्रा. देवांचे देव महादेव यांना काळा धोत्रा अतिशय प्रिय आहे. काळा धोत्र्याच्या रोपामध्ये भगवान शिव वास करतात असं मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये हे रोप लावल्यानं भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. यासोबतच धोत्र्याचं झाड घरामध्ये लावून त्याची नित्य पूजा केल्यानं पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते. तुमच्या आजूबाजूला धोत्र्याचं रोप असेल तर रोज सकाळी आंघोळ करून त्या रोपाला दूध पाण्यात मिसळून अर्पण करावं. यामुळे तुमची व्यवसायात प्रगती होईल आणि या ना त्या मार्गाने तुमच्याकडे धनलाभ होत राहील. यानंतर तिसरी वनस्पती म्हणजे केळीचं झाड. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये केळीचं रोप लावणं शुभ मानलं जातं. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच घरात सुखसमृद्धी नांदते. असंही मानलं जातं की तुळशीच्या रोपाजवळ केळीचं झाड लावल्यानं खूप फायदे मिळतात. मात्र हे लक्षात ठेवायला हवं की दोन्ही झाडं एकत्र न लावता केळीचं रोप मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला आणि तुळशीचं रोप उजव्या बाजूला ठेवावं. तर अशा प्रकारे तुम्ही जर या तिन्ही वनस्पती तुळशीच्या बाजूला लावल्यात तर नक्कीच तुमच्या घरी लक्ष्मी मातेचा सदैव आशीर्वाद प्राप्त होत राहील. तुमच्याकडे यापैकी कोणती वनस्पती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.